नमस्कार, मी सुवर्णा जोशी, महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाण्यातल्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. ठाणे मनपा अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. कल्पिता पिंपळे यांना वेळी सुरक्षा रक्षकांनी हलवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, यामधून धक्कादायक दृश्य दिसत आहेत. कल्पिता पिंपळेंवरच्या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. हल्ल्यानंतर महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांना सुरक्षा रक्षक पळत घेऊन जाताना या दृश्यात दिसतंय. न्यूज 18 लोकमतच्या हाती घटनेचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय. हल्लेखोर अमरजीत यादव यानं काल संध्याकाळी 6:38:10 कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता. हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला दिसतंय. कर्मचारी जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता, कर्मचारी धावत गेले, त्यांनी झालेला प्रकार लक्षात घेतला आणि लगेचच हे कर्मचारी आपल्याला दिसत आहेत धावतच त्यांना गाडीत बसवून देण्यात आलं. कर्मचारी आपल्याला पळत पळत अक्षरशः कल्पिता पिंपळे यांना घेऊन जाताना दिसत आहेत. अक्षरशः थरकाप उडेल एखाद्याच्या जीवाचा अशी ही दृश्य आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायला कल्पिता पिंपळे गेलेल्या होत्या. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, या सीसीटीव्ही फुटेज विषयी काय सांगाल? सुवर्णा, सकाळी तुम्हाला प्रश्न विचारला होता की नेमकं ज्या कल्पिता पिंपळे यांच्याशी तुझं बोलणं झालेलं आहे, त्यांची प्रकृती कशी आहे आणि नेमकं काय त्यांच्यासोबत घडलं होतं ते तू स्वतः ऐकलेलं, तुला किती आश्चर्य आणि किती अंगावर चार आले होते. आता ते त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलं होतं आणि हे दृश्यामध्ये आपल्याला समोर दिसतंय. दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या माते फिरूच्या तावडीतून, हल्लेखोराच्या तावडीतून कल्पिता पिंपळे यांना कर्मचाऱ्यांनी सोडवलं नसतं तर खूप मोठा अनर्थ घडला असता. कल्पिता पिंपळे ज्या सांगत होत्या आपल्याला, त्यांनी आपल्याला जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्यावरती त्याने चाकूचा वार केल्यानंतर देखील तो मला थोबाडीत मारत होता, मला मारण्याचा प्रयत्न करत होता, आणखी माझ्या अंगावर धावत होता. म्हणजे इतका तो व्हायलंट झाला होता आणि इतकं तो सगळं त्यांना तो मारण करत होता. आणि याच परिस्थितीमध्ये आता हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर फौजफाटा होता. इतका फौजफाटा असताना ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतील, सफाई कर्मचारी असतील, वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी असतील, पोलीस असतील, असा मोठा ताफा घेऊन ही सगळी धाड जी आहे किंवा ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आली होती. पण एवढं सगळा ताफा बंदोबस्त असताना देखील या अमरजीत यादवने महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावरती हल्ला केला, म्हणजे त्याची हिंमत किती आहे हे जर आपण पाहिलं तर कुठे म्हणून स्पष्ट दिसतंय. त्या सगळ्यांना कल्पिता पिंपळे यांना त्यांच्या तावडीतून सोडवावं लागलं. तो जो अमरजीत यादव आहे त्याच्या तावडीतून कल्पिता पिंपळे यांना सोडवावं लागलं आणि त्या ते आपण दृश्यात पाहिलं तर हे सगळे जे आहेत अधिकारी कर्मचारी ते त्या पिंपळे यांना धावत घेऊन जात आहेत आणि मागे तिथे मातेगुरू जो आहे तो तिथे परत धिंगाणा घालतोय. मग त्याचे मग स्थानिकांनी त्याचे फुटेज बनवले होते, मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्ड केले होते की एक चाकू त्याने आपल्या गळ्यावर ठेवला होता आणि एक चाकू हातामध्ये होता. मी कोणत्या प्रकारे मदत करणार नाही, मी मिळत तरी चालेल, माझी बायको विधवा झाली तरी चालेल, मी कोणत्या प्रकारे मदत करणार नाही, अशा पद्धतीनं तो इतका व्हायलंट झाला होता. इतका दृश्यांमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि लक्षात येत आहे की त्यावेळेला काय नेमका अनर्थ घडला असता जर या कर्मचाऱ्यांनी घाईघाईने त्यांना डॉक्टरांकडे नेलं नसतं. अजित, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि हे सीसीटीव्ही फुटेज तुझ्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र आज बघतो आहे. ठाण्यामध्ये मनसे आक्रमक झाली. कल्पिता पिंपळेंच्या हल्ल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. फेरीवाल्यांना मनसैनिकांनी हुसकावून लावलेलं आहे, पळवून लावलेलं आहे. राज ठाकरेंची सुद्धा प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आज राज ठाकरेंना या घटनेविषयी विचारलं असता त्यांनी आक्रमक भूमिकाच घेतली होती आणि तीच भूमिका आता मनसेच्या ठाण्यातल्या मनसैनिकांमध्ये दिसतेय. मनपा अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर मनसेनं ठाण्यातील सगळ्या फेरीवाल्यांना हुसकावून लावलेलं आहे. काही ठिकाणी मनसेनं फेरीवाल्यांना कान पकडून यापुढे हातगाडी लावणार नाही असं म्हणायला सांगितलेलं आहे. Yeah.
मला वाटतं साधारण 3 वर्षापूर्वी पहिला फेरीवाला हटाव जो आंदोलन अविनाश जाधव आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केला होता, त्याचं कारणीभूत पण हे फेरीवाले होते. आज ह्या फेरीवाल्यांचं एक स्वतःचं जागा या लोकांनी, उद्या गावावरनं येतील आणि परवा जागा ताब्यात घेतील. आज आका सॅटीज पूल यांच्यानी बा ह्या फेरीवानी भरून ठेवलेला आहे. आज कारवाई झाली, 2 तासाने पुन्हा योजा लावून बसतात. याचं कारण करप्शन, भ्रष्टाचार कुठेतरी, भ्रष्टाचार कीड कुठेतरी ठाणे महापालिकेचे अधिकाऱ्यांना लागलेले असल्यामुळे आज त्या भ्रष्टाचार किडेचाच एक कुठे दुष्परिणाम आदरणीय पिंपळे मॅडमवरती आलं. आज त्या व्यक्तीने आपल्या आयुक्तांचा दिलेला आदेशाचं कर्तव्य बजावत होते. ठाण्यामध्ये कासार वडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात माजीवडा मानपाडा या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे जखमी झाल्या. त्यांच्यावर ठाणे ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. क्योंकि एक कल्तबगान लेडी अफसर, उनके ऊपर जो अनधिकृत फेरी वाले हैं उनके अंडर जो क्रिमिनल एक्टिविस्ट है उनको अभी किधर न किधर दबाने की आवश्यकता है. क्योंकि खुलेआम रास्ते पे कानून हाथ में लेने का काम यह क्रिमिनल एक्टिविस्ट ने किया है. मुझे लगता है उसके ऊपर मौका के तहत कार्रवाई की आवश्यकता. सध्या चर्चेत असलेले सचिन वाझे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना भिवंडीतल्या SS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सचिन वाझे यांची काही दिवसापूर्वी JJ रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. यावेळी डॉक्टरांनी त्यांना बायपास करण्याचा सल्ला दिला होता. वाझेचं घर साकेत इथं असल्यामुळे त्यांना कालहेर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान वाझे याला एंजिओग्राफी होणार असून त्यांना या ठिकाणी किती दिवस ठेवलं जाणार याची माहिती डॉक्टर्स देऊ शकतील अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. आपल्याकडे SS हॉस्पिटल जे आहे कालेरला, त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे. आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने क्राईम ब्रँचचे आहेत अधिकारी कर्मचारी, ती व्यवस्था आपण केलेली आहे. आणि याविषयी डॉक्टर जास्त चांगलं सांगू शकतील की किती दिवस त्यांचं ॲडमिट ठेवणार किंवा काय. अजून आम्हाला निश्चित स्वरूपाची अशी माहिती मिळालेली नाही आहे. कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा इथल्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली आणि तान्ह्या बालकांचा मृत्यू झाला होता. आगी लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात असल्यानं रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी आणि उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेलेत. राज्य सरकारनं शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या संचालकांना निर्देश दिलेत की यापुढे कुठलीही अशी घटना घडली तर ते जबाबदार असतील. भंडाऱ्याचं उदाहरण इथे देण्यात आलं आहे. भंडाऱ्यामध्ये जो प्रकार घडला, निष्पाप बालकांचा जो बळी केला, शॉर्ट सर्किटमुळे जरी ICU आग लागलेली असली किंवा त्या विभागाला आग लागलेली असली तरीसुद्धा अनेकांचा जीव गेला, त्यामुळे हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी अधिक बोलूया. प्रफुल्ल, काय सांगाल? सुवर्णा, आपण पाहिलं तर गेल्या कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी देखील आग लागण्याच्या घटना ज्या आहेत त्या रुग्णालयामध्ये आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत गेल्या होत्या. सर्वात आधी घटना घडली ती भंडाऱ्याला, ज्यामध्ये 10 निष्पाप मुलांचा जो आहे तो बळी गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर कोविडच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये जे कोविड सेंटर होते त्या सेंटरमध्ये देखील आगी लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आणि त्यामध्ये देखील मुंबईची घटना असेल त्यामध्ये देखील काही 7 जणांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटना जर आपण पाहिल्या तर या घटनांची कोणावर तरी जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे या जबाबदारी निश्चित करण्यासाठी संचालक जे आहेत, आरोग्य संचालक त्या त्या विभागाचे, त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. एकूण सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करणं, त्यांची वारंवार देख करणं, त्या संदर्भातल्या माहिती देणं,
आणि त्यावर निरीक्षण ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे संचालकांना देण्यात आलेली आहे. यापुढे अशा घटना घडल्या तर ही संपूर्ण जबाबदारी त्यांची राहील. नक्की, धन्यवाद प्रफुल्ल आपण माहिती दिल्याबद्दल. कल्याण शहरात आता संध्याकाळच्या वेळी खासगी बसेसना नो एंट्री केली गेली आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. खासगी बसेसना शहराच्या वेशीवरच थांबवण्याचं काम पोलिसांकडून सुरू केलं गेलंय. ठाणे भिवंडी नवी मुंबईहून येणाऱ्या खासगी बस थांबवण्यात येत आहेत. कल्याणच्या वेशीवरच थांबवल्या जात आहेत. शहरात स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडलेली आहे, म्हणूनही हा निर्णय घेतला गेलाय. सकाळच्या वेळेस आम्ही कुठल्याही प्रकारचा बसेसला प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा आळवत नाही. सकाळी तुम्ही स्टेशन परिसरामध्ये जे काही कामगार आहेत, बाहेरून अंबरनाथ बदलापूर भागातून येणारे जे काही वर्कर्स आहेत, ते त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता. हो, त्यामुळे त्या सकाळच्या वेळेस आम्ही कुठलंही हे केलेलं नाही आहे. संध्याकाळीचे फक्त 3 तास आम्हाला बसधारकांनी सहकार्य करावं. त्यांना कुठल्याही पद्धतीनं आणि वेळ जो वाचतो 20 ते 25 मिनिटात जे ते इच्छित स्थळी पोहोचायचे ते 2 मिनिटात पोहोचायला लागलेत. त्यामुळे डिझेलची बचत झाली, रिक्षाची गॅसची बचत झाली, पेट्रोलची बचत झाली. आणि म्हणून शासनाचं जे काय इंधन आहे, जे खर्च वेस्टेज मनी आहे, तो थांबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी पावसासंदर्भातली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाड परिसरातल्या कुरार विलेजमध्ये दरड कोसळली. या पार्श्वभूमीवर 100 कुटुंबियांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. या सगळ्यांना महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित केलं गेलं आहे. कुरार विलेजमधील नागरिकांना घरं देण्याचं आश्वासन गेल्या 5 वर्षांपासून देण्यात आलं आहे, पण अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजही इथले रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. आपण महामुंबईमध्ये परभणीतली एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. परभणीमध्ये कार वाहून गेलेली आहे. केकर जवळा ते गुंज या महामार्गावरची ही घटना आहे. कारमध्ये 7 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. वेळ आली होती पण काळ नाही नव्हता आला. गावकऱ्यांनी प्रवाशांचे प्राण वाचवलेले आहेत. केकर जवळा ते गुंज या महामार्गावर घटना घडली आहे. एक स्कॉर्पिओ कार वाहून जात होती, त्यात 7 प्रवासी होते. या 7 प्रवाशांच्या या कारमधल्या 7 प्रवाशांचे जीव वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलेलं आहे. या सगळ्या घडामोडींसह महामुंबईमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.